Hello students, and welcome to the next part, that is second video of our new chapter, that is sterile manufacturing. In first part we discussed about the sterile manufacturing definition, qualities, LVP and SVP, also the facilities requirements. In this second part we will discuss layout of sterile area and formulation of parenterals. So we start with a layout of sterile area. Sterile area म्हणजे काय आहे? Sterile manufacturing करण्याचा जो area आहे किंवा ती जी जागा आहे त्याचं कशा प्रकारे layout असलं पाहिजे, त्याचं construction कशा प्रकारे असलं पाहिजे ते इथे आपल्याला बघायचं आहे. First there is a space for raw material, then raw material goes into preparation area, then aseptic area and then for quarantine area. Also there is a cleanup area, sterilization area, packaging area and storage area. We will see in detail the layout of sterile area. First area is a cleanup area. This is a cleanup area. The area consists of walls and ceilings which are coated with vinyl or epoxy sealing coat. म्हणजेच क्लीनअप एरियामधले जे वॉल्स आहेत आणि जे सीलिंग आहे ते कोट केलेलं असलं पाहिजे एकतर विनाइल किंवा इपॉक्सी सीलिंग कोटने. द एरिया इज कन्स्ट्रक्टेड इन अ सच मॅनर दॅट इट इज डिवॉइड ऑफ होल्स, कॉर्नर्स ऑर प्रोजेक्शन. दिस प्रिव्हेंट्स एंट्री ऑफ डस्ट, डर्ट, मायक्रो ऑर्गॅनिझम एटसेट्रा. हा जो एरिया आहे तो अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट करायचा आहे की तिथे कुठेही होल्स, कॉर्नर्स किंवा प्रोजेक्शन्स असता कामा नये, कारण कॉर्नर किंवा प्रोजेक्शन किंवा होल्समध्ये डस्ट किंवा डर्ट आणि मायक्रो ऑर्गॅनिझम साठून राहण्याचे चान्सेस असतात, तिथे ॲक्युमुलेशन होऊ शकतं डस्टचं. त्यामुळे रूम कन्स्ट्रक्ट करताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. द एरिया शूड विथस्टँड द इफेक्ट ऑफ मॉइश्चर, स्टीम अँड डिटर्जंट व्हाईल क्लिनिंग द मटेरियल. तर हा जो एरिया आहे तिथे क्लिनिंग केलं जाऊ शकतं, मॉइश्चर, स्टीम किंवा डिटर्जंट यूज केलं जाऊ शकतं, त्यामुळे त्या एरियावरती कोणत्याही प्रकारच्या डिटर्जंटचा वगैरे काही इफेक्ट होता कामा नये. सेकंड एरिया इज अ प्रिपरेशन ऑर कंपाऊंडिंग एरिया. दिस एरिया इज अ प्रिपरेशन एरिया अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंपाऊंडिंग एरिया. प्रिपरेशन ऑर कंपाऊंडिंग एरिया शुड बी कन्स्ट्रक्टेड सिमिलर टू द क्लीनअप एरिया. त्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते क्लीनअप एरियासारखंच असलं पाहिजे, म्हणजे तिथले सीलिंग्स असतील, वॉल्स असतील किंवा फ्लोरिंग असतील ते मस्ट बी फिल्म कोटेड. फिल्म कोटेड असल्या पाहिजेत, ॲसिड रेझिस्टंट असले पाहिजेत अँड डिवॉइड ऑफ होल्स. तिथेसुद्धा होल्स किंवा क्रॅक्स किंवा प्रोजेक्शन्स असता कामा नये. All stringent controls are applied as a aseptic technique because actual formula is compounded in this area. सगळ्या aseptic room मध्ये ज्या precautions घेतल्या जातात किंवा strictly ज्या गोष्टी पाळल्या जातात त्या सगळ्या preparation area मध्ये सुद्धा follow केल्या पाहिजेत, कारण actual formula compounding करण्याचं काम आपण ह्या area मध्ये करणार आहोत. All cabinets and counters should be of stainless steel for minimum accumulation of dust and dirt. जे कॅबिनेट्स किंवा काउंटर्स यूज करणार आहोत ते सगळे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असले पाहिजेत, त्यामुळे डस्ट आणि डर्टचं ॲक्युमुलेशन जे आहे ते कमी होणार आहे. नेक्स्ट एरिया इज अ असेप्टिक एरिया. नेक्स्ट एरिया इज अ असेप्टिक एरिया. In aseptic area, air should be free from fibers, dust and microbes. Aseptic room मध्ये येणारी, aseptic area मध्ये येणारी सगळी air ही जसं काल सांगितलं होतं HEPA filter यूज केला जातो, तसंच इथेसुद्धा HEPA filter यूज करून ती air filtered करून पास केली पाहिजे. Such a clean air can be achieved by using HEPA filter which are placed in a laminar airflow bench or hood. तर ही एअर, क्लीन एअर कशा प्रकारे मिळवायची आहे, तर बाय युझिंग HEPA फिल्टर
विच इज प्लेस्ड इन अ लैमिनर एयरफ्लो बेंच. म्हणजे लैमिनर एयरफ्लो बेंच चा यूज करून आपण एयर फिल्ट्रेशन करायचं आहे. दिस एरिया मस्ट बी सील्ड सो दैट इट मे बी वॉश्ड एंड सैनिटाइज्ड विथ डिसइन्फेक्टेड. असेप्टिक एरिया हा सील केलेला असला पाहिजे, त्यामुळे तो डिसइन्फेक्ट करणं किंवा वॉश करणं सोपं पडेल. ऑल इलेक्ट्रिसिटी व्हेंटिलेशन अँड युटिलिटी सर्व्हिसेस फिटिंग शुड बी इन अ वॉल्स ऑर सीलिंग टू एलिमिनेट द जॉईंट फॉर ॲक्युमुलेशन ऑफ डस्ट अँड डर्ट. आता इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणारे कनेक्शन्स असतील किंवा व्हेंटिलेशन आणि युटिलिटी सर्व्हिसचे जे फिटिंग्स असणार आहेत, जसं टॅप्स असतील किंवा इलेक्ट्रिसिटीचे वायर्सला जे फिटिंग केलेलं असतं, ते सगळं वॉलच्या आतमध्ये किंवा सीलिंगच्या आतमध्ये असलं पाहिजे. त्यामुळे काय होणार, जर फिटिंग वॉलच्या बाहेर असेल तर त्याच्यावरती डस्ट जमा होऊ शकते आणि त्याच्यामुळे मायक्रोबियल कंटॅमिनेशन होऊ शकतं. सो दिस ऑल फिटिंग शुड बी इन द वॉल्स ऑर सीलिंग टू एलिमिनेट द ॲक्युमुलेशन ऑफ डस्ट अँड डर्ट. द मेकॅनिकल इक्विपमेंट टू बी प्लेस्ड इन दिस एरिया शुड बी केप्ट विद इन अ स्टेनलेस स्टील कॅबिनेट. तर स्टेनलेस स्टीलच्या कॅबिनेटमध्ये सगळे मशीनरी किंवा इक्विपमेंट जे आहेत ते स्टोर प्लेस करायचे आहेत. देन यू व्ही रेज आर यूज टू रिड्यूस द मायक्रोब्स ऑन द सर्फेस अँड वॉल. असेप्टिक एरियामध्ये कोणत्याही प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम नको आहेत, त्यामुळे सगळ्या ठिकाणी यू व्ही रेज यूज केले पाहिजेत, त्यामुळे सर्फेस आणि वॉल डिसइन्फेक्शन करणं सोपं पडणार आहे. देन रूटीन एन्व्हायरमेंटल कंट्रोल टेस्ट्स आर कंडक्टेड. एन्व्हायरमेंटमध्ये किती क्वांटिटीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, डस्ट किंवा डर्ट प्रेझेंट आहे का, ह्याच्यासाठी रूटीन एन्व्हायरमेंटल टेस्ट केल्या पाहिजेत. त्याच्यातून आपल्याला किती क्वांटिटीमध्ये मायक्रोब्स वगैरे प्रेझेंट आहेत आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये ते लक्षात येईल. द एंट्री ऑफ पर्सोनल इन असेप्टिक एरिया शुड बी थ्रू द एअरलॉक सिस्टीम. कोणत्याही पर्सनला जर असेप्टिक एरियामध्ये जायचं असेल तर एअरलॉक सिस्टीममधूनच जावं लागतं. तर एअरलॉक सिस्टीम काय आहे हे आपण पुढे बघूया. नेक्स्ट एरिया ऑफ अ स्टराईल एरिया इज क्वारंटाईन एरिया. क्वारंटाईन मीन्स सेपरेशन. In this area, it should be under the supervision of responsible person because in process batches are kept here in a lockers. या एरियामध्ये एका रिस्पॉन्सिबल पर्सनचं सुपरविजन लागतंय कंटिन्यू, कारण क्वारंटाईन एरियामध्ये इन प्रोसेस बॅचेस जे आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती टेस्टिंग चालू आहे किंवा ज्यांचं पॅकेजिंग अजून व्हायचं आहे, अशा सगळ्या बॅचेस ज्या इन प्रोसेस, ज्यांच्यावर प्रोसेस चालू आहे, अशा बॅचेस स्टोअर केलेल्या असतात लॉकर्समध्ये. त्यामुळे इथे पर्सनचं सुपरविजन असणं गरजेचं आहे. देन अप्रूव्ड बॅचेस फ्रॉम क्यू सी डिपार्टमेंट कॅन बी केप्ट हियर बिफोर लेबलिंग अँड पॅकेजिंग. ज्या बॅचेसचं, ज्या प्रोडक्टचं क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग झालं आहे आणि ते क्यू सी टेस्ट पास झाले असतील आणि त्यांचं लेबलिंग आणि पॅकेजिंग होणं जर बाकी असेल, तर लेबलिंग आणि पॅकेजिंग होण्याच्या आधी त्या अप्रूव्ड झालेल्या बॅचेससुद्धा क्वारंटाईन एरियामध्ये ठेवल्या जातात. त्यामुळे ज्या इन प्रोसेस बॅचेस आहेत आणि ज्या अप्रूव्ड झालेल्या बॅचेस आहेत त्या एकमेकांपासून सेपरेट ठेवणं गरजेचं असतं, त्या मिक्स होता कामा नये. त्यामुळे तिथे व्यवस्थित स्पेस पाहिजे की आपण अप्रूव्ड बॅचेस आणि इन प्रोसेस बॅचेसना सेपरेटली स्टोअर करू शकू. ओके, सो दिस इज द क्वारंटाईन एरिया. नेक्स्ट इज अ लेबलिंग अँड पॅकेजिंग एरिया. सो दिस इज द पॅकेजिंग एरिया वेअर लेबलिंग इज ऑल्सो डन. इन लेबलिंग अँड पॅकेजिंग एरिया ॲडिक्वेट स्पेस इज रिक्वायर्ड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ प्रिंटिंग डिव्हायसेस अँड पॅकेजिंग मशीन. तर लेबलिंग आणि पॅकेजिंग एरियामध्ये लेबलिंग करण्यासाठीचे जे डिव्हाइस आहेत किंवा पॅक करण्यासाठीच्या ज्या मशीनरी आहेत त्या लागणार आहेत, त्यामुळे तिथे व्यवस्थित स्पेस असली पाहिजे त्या मशीनरीच्या इन्स्टॉलेशनसाठी आणि प्रिंटर्ससाठी. इन दिस एरिया पॅकेजिंग, लेबल प्रिंटिंग अँड लेबलिंग इज डन. या एरियामध्ये पहिल्यांदा पॅक केले जातात प्रोडक्ट, त्याच्यानंतर लेबल प्रिंट्स केले जातात आणि त्या लेबलिंग
लेबल्स कंटेनरवरती चिटकवले जातात. सो दिस इज द लेआउट ऑफ स्टराइल एरिया. फर्स्ट इज अ क्लीनअप एरिया वेअर क्लीनिंग इज डन, देन स्टरलायझेशन. इन स्टरलायझेशन एरिया स्टरलायझेशन ऑफ प्रोडक्ट्स इज डन. इन प्रिपरेशन एरिया ॲक्च्युअल फॉर्म्युला इज कंपाउंडेड. देन इन असेप्टिक एरिया द फिलिंग ऑफ स्टराइल प्रोडक्ट इज डन. इन क्वारंटाईन एरिया इन प्रोसेस बॅचेस अँड अप्रूव्ड बॅचेस आर स्टोअर्ड बट इन अ सेपरेट कंटेनर्स ऑर इन अ सेपरेट स्पेस. देन इन पॅकेजिंग एरिया द ड्रग्स आर पॅक्ड अँड लेबल्ड अँड देन दे आर स्टोअर्ड इन टू द स्टोरेज एरिया. सो दिस इज द लेआउट ऑफ स्टराइल एरिया. नेक्स्ट पार्ट इज डिपार्टमेंट ऑफ पॅरेंट्रल्स. जे पॅरेंट्रल्समध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट्स आहेत किंवा पॅरेंट्रल्सचं मॅन्युफॅक्चरिंग कशाप्रकारे केलं जातं आहे त्याची एक फ्लो डायग्राम आहे. फर्स्ट देअर इज अ इन्ग्रेडियंट्स व्हेइकल्स अँड सोल्युट्स. जे इन्ग्रेडियंट्स लागत आहेत ते सगळे एका ठिकाणी घेतले जातात. त्याच्यामध्ये व्हेइकल्स लागणार आहेत ते, सोल्युट्स जे आहेत ते, त्यांच्यापासून प्रोडक्ट कंपाउंडिंग केला जातो. दुसऱ्या बाजूला जे प्रोसेसिंग इक्विपमेंट्स आहेत, जे जे इक्विपमेंट्स लागणार आहेत तयार करण्यासाठी, त्यांचं क्लीनिंग केलं जातं. क्लीनिंग केल्यानंतर ते सगळे इक्विपमेंट स्टरलाइज केले जातात. त्याच्यानंतर कंटेनर जे आहेत त्यांचंसुद्धा क्लीनिंग केलं जातं, त्यांचंसुद्धा स्टरलायझेशन केलं जातं. जे सुरुवातीला काय घेतलं जातं, सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यापासून प्रोडक्ट तयार केला जातो. इक्विपमेंट जे लागणार आहेत ते क्लीन केले जातात, स्टराईल केले जातात. आणि ज्या कंटेनरमध्ये आपल्याला प्रोडक्ट फिल करायचा आहे तो पण क्लीन केला जातो आणि स्टराईल केला जातो. एकदा का कंपाउंडिंग झालं प्रोडक्टचं की ते फिल्टर केलं जातं. म्हणजेच स्टरलायझेशनची प्रोसेस काय आहे, पॅरेंट्रलसाठी फिल्ट्रेशन प्रोसेस यूज केली जाते. तो फिल्टर केलेला प्रोडक्ट हा इक्विपमेंट यूज करून स्टराईल करून फिल केला जातो आपल्या कंटेनरमध्ये. काही प्रोडक्ट जे असतात ते फिल केल्यानंतर त्यांचं स्टरलायझेशन केलं जातं. स्टरलायझेशन केल्यानंतर पॅकेजिंग केलं जातं. म्हणजे आउटर पॅकेजिंग जे आहे ते कार्टन्स असतील किंवा बॉक्स असतील त्याच्यामध्ये पुन्हा पॅक केले जातात आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट स्टोअर करून ठेवले जातात. स्टोअर केल्यानंतर जशी ऑर्डर येईल तसे ते ट्रान्सपोर्ट केले जातात. अशा प्रकारे पॅरेंट्रलचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. नेक्स्ट पॉईंट इज अ फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंट्रल्स. फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंट्रलमध्ये आपल्याला पॅरेंट्रल प्रोडक्टमध्ये कोणते कोणते कंपोनंट्स असतात आणि कोणत्या कोणत्या इन्ग्रेडियंट्सपासून पॅरेंट्रल्स तयार केले जातात ते बघायचं आहे. सो पॅरेंट्रल्स आर मेनली कंपोज्ड ऑफ ए पी आय, व्हेइकल अँड ॲडिटिव्ज. ए पी आय मीन्स ॲक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. म्हणजे जो इन्ग्रेडियंट आपल्याला थेरपेटिक इफेक्ट देणार आहे तो ॲक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. देन व्हेइकल, ज्याच्यामध्ये आपण सोल्यूट असेल किंवा ए पी आय असेल जो डिझॉल्व करणार आहोत आणि जो व्हॉल्यूम मेकअप करण्यासाठी हेल्प करणार आहे ते व्हेइकल. आणि ॲडिटिव्ज, ॲडिटिव्ज म्हणजे प्रोडक्टची स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी जे जे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत ते ॲडिटिव्ज. अशा तीन गोष्टींपासून पॅरेंट्रल तयार केले जातात. सो फर्स्ट इज अ ए पी आय. इन केस ऑफ स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स पोटंट मेडिकमेंट्स आर यूज्ड. तर जसं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एस व्ही पी आणि एल व्ही पीमधला डिफरन्स, त्याच्यामध्ये एस व्ही पी कंटेन्स पोटंट मेडिकमेंट ऑर दे आर यूज्ड फॉर थेरपेटिक पर्पज अँड एल व्ही पीज कंटेन्ट्स मोस्टली न्यूट्रियंट्स ऑर इलेक्ट्रोलाइट्स अँड दे आर नॉट यूज्ड फॉर थेरपेटिक पर्पज, दे आर यूज एज अ इलेक्ट्रोलाइट. हॅन्स एल व्ही पीज डज नॉट कंटेन एनी ए पी आय बट एस व्ही पीज कंटेन्ट्स पोटंट मेडिकमेंट्स, दॅट इज ए पी आय. देन सेकंड इन्ग्रेडियंट इज अ व्हेइकल. पॅरेंट्रल्स आर आयदर ऑइली ऑर ॲक्विअस प्रिपरेशन. जर ते ऑइली असतील तर व्हेइकल ऑइली असणार आहे आणि ॲक्विअस असतील तर व्हेइकल ॲक्विअस असणार आहे. मग ॲक्विअस व्हेइकल्समध्ये पहिलं एक्झाम्पल आहे वॉटर फॉर इंजेक्शन. आता ते स्टराईल प्रोडक्ट आहेत म्हणजे जे व्हेइकल यूज करणार आहोत आपण तेसुद्धा स्टराईल असलं पाहिजे. म्हणूनच वॉटर फॉर इंजेक्शन इज अ स्टराईल वॉटर फ्री फ्रॉम व्होलाटाईल अँड नॉन व्होलाटाईल इम्प्युरिटीज अँड ऑल्सो फ्री फ्रॉम पायरोजन. इट इज प्रिपेअर्ड बाय डिस्टिलेशन ऑर रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस.
वॉटर स्टील यूज करून डिस्टिलेशन प्रोसेसने ते तयार केलं जातं किंवा रिव्हर्स ऑस्मोसिस प्रोसेस यूज करून वॉटर फॉर इंजेक्शन तयार केलं जातं. हा ॲक्वियस व्हेकलचा एक प्रकार झाला. सेकंड इज अ स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन, म्हणजे जे वॉटर फॉर इंजेक्शन आपण तयार करतो आहे ते पुन्हा एकदा जर स्टराईल केलं तर ते स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन. अँड थर्ड टाईप इज अ बॅक्टेरियोस्टॅटिक इंजेक्शन, सॉरी बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन. इफ वॉटर फॉर इंजेक्शन कंटेन एनी बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट देन दिस टाईप इज कॉल्ड ॲज अ बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲक्वियस व्हेकल. नाऊ नॉन ॲक्वियस व्हेकल. नॉन ॲक्वियस व्हेकल्स मीन्स वेन द मेडिकामेंट्स आर पुअरली सोल्युबल इन वॉटर ऑर इनसोल्युबल इन वॉटर देन नॉन ॲक्वियस सॉल्वंट्स आर यूज्ड. जर वॉटरमध्ये सोल्युबल नसेल आपलं मेडिकामेंट किंवा पुअरली सोल्युबल असेल, कमी प्रमाणात सोल्युबल असेल, तर मग आपल्याला नॉन ॲक्वियस सॉल्वंट्स यूज करावे लागतात. दीज प्रिपरेशन कंटेनिंग नॉन ॲक्वियस सॉल्वंट्स ॲडमिनिस्टर्ड बाय इंट्रामस्क्युलर रूट. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जो नॉन ॲक्वियस प्रिपरेशनसाठी आहे तो इंट्रामस्क्युलर रूट आहे. देन एक्झाम्पल्स ऑफ नॉन ॲक्वियस व्हेकल्स, त्याच्यामध्ये फिक्स्ड ऑइल येऊ शकतात जसं पीनट ऑइल आहे, कॉटन सीड ऑइल एटसेट्रा. अल्सो अल्कोहोल, ग्लिसरीन अँड प्रोपिलीन ग्लायकोल्स आर यूज ॲज अ नॉन ॲक्वियस व्हेकल. इफ अल्कोहोल इज यूज्ड ॲज अ नॉन ॲक्वियस व्हेकल देन द पेन मे बी ऑकर्स ड्युरिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंजेक्शन अँड टिश्यू डॅमेज इज ऑल्सो ऑकर्स ॲट अ साईट ऑफ इंजेक्शन. सो अल्कोहोल जर यूज करत असू तर प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावे लागतात, कारण अल्कोहोलवालं इंजेक्शन देताना पेन होऊ शकतं आणि टिश्यू डॅमेजसुद्धा होऊ शकतं. देन मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन अ फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंटरस इज अ ॲडिटिव्स. देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ ॲडिटिव्स आर यूज फॉर प्रिपेरिंग पॅरेंटरस. इन दॅट फर्स्ट इज द अँटीमायक्रोबियल एजंट्स. अँटीमायक्रोबियल एजंट्स प्रिव्हेंट्स द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अवर प्रोडक्ट इज स्टराईल. पॅरेंटरल प्रोडक्ट्स आर फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. सो देअर शुड बी नो ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ड्युरिंग द स्टोरेज अँड फॉर दॅट पर्पज अँटीमायक्रोबियल एजंट्स आर ॲडेड. अँटीमायक्रोबियल एजंट्स आर ॲडेड नॉट ॲडेड इन अ सिंगल डोस कंटेनर बट दे आर ॲडेड इन अ मल्टिपल डोस कंटेनर बिकॉज इन केस ऑफ मल्टिपल डोस कंटेनर देर आर द चान्सेस ऑफ कंटॅमिनेशन ड्युरिंग द ईच विड्रॉवल ऑफ डोस. तर सिंगल डोस कंटेनर जो आहे त्यातलं कंटेंट आपण एकावेळी पूर्ण यूज करणार त्यामुळे ते स्टोअर करून ठेवण्याचा प्रश्न येत नाही. पण मल्टी डोस कंटेनर जर असेल तर त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त डोस आहेत, म्हणजे आपण एकापेक्षा जास्त वेळा ते यूज करणार आहोत. मग प्रत्येक वेळी त्याच्यातून डोस रिमूव्ह करताना मायक्रो ऑर्गॅनिझमची त्याच्यामध्ये एंट्री होण्याचे चान्सेस असतात आणि जर ते तसं स्टोअर करून ठेवलं तर त्याच्यात मायक्रोब्स ग्रोथ होऊन ते खराब होऊ शकतं. म्हणून त्याच्यामध्ये अँटीमायक्रोबियल एजंट्स टाकायचे, त्यामुळे ते मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ देत नाहीत. सो अँटीमायक्रोबियल एजंट्स आर ॲडेड इन टू ओनली मल्टी डोस कंटेनर. एक्झाम्पल्स आर फिनॉल 0.5%, क्रेसॉल 0.3%, फिनाइल मर्क्युरिक नायट्रेट 0.002%. देन अँटी ऑक्सिडंट्स टू प्रिव्हेंट द ऑक्सिडेटिव डिजनरेशन ऑफ पॅरेंटरल प्रोडक्ट्स अँटी ऑक्सिडंट्स आर ॲडेड. ऑक्सिडेशन होऊ नये किंवा ऑक्सिडेशनमुळे प्रोडक्ट खराब होऊ नये म्हणून अँटी ऑक्सिडंट्स ॲड केले जातात. अँटी ऑक्सिडंट्स इट सेल्फ ऑक्सिडाइज्ड अँड ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. अँटी ऑक्सिडंट्स जे आहेत ते प्रोडक्टला ऑक्सिडेशन न होऊ देता स्वतःच ऑक्सिडाइज्ड होतात आणि रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट होतात. एक्झाम्पल्स ऑफ अँटी ऑक्सिडंट आर सोडियम बायसल्फेट, सोडियम मेटाबायसल्फेट, सोडियम थायोसल्फेट अँड फॉर ऑइली इंजेक्शन स्पेसिफिक टाईप ऑफ अँटी ऑक्सिडंट्स आर यूज्ड दॅट इज अल्फा टोकोफेरॉल, BHA दॅट इज ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी ॲल्युन अँड ब्युटिलेटेड हायड्रॉक्सी टोल्युन अँड प्रोपिल गॅलेट. नेक्स्ट ॲडिटिव्ह इज अ बफर. बफर्स आर ॲडेड टू मेंटेन द pH ऑफ प्रिपरेशन ड्युरिंग द स्टोरेज. प्रोडक्टचा pH चेंज होऊ नये म्हणून बफर्स ॲड केले जातात. इट प्रिव्हेंट द डिग्रेडेशन ऑफ प्रोडक्ट
by ionization or by interaction of product with material of container. ज्यावेळी प्रोडक्टचं आयोनायझेशन होतं किंवा प्रोडक्ट कंटेनरच्या मटेरियलबरोबर इंटरॅक्ट होतो त्यावेळी सुद्धा प्रोडक्टमध्ये कंटॅमिनेशन होण्याचे चान्सेस असतात किंवा त्याचा पीएच चेंज होऊन तो खराब होण्याचे चान्सेस असतात. मग त्यावेळी बफर्स जर ॲड केले असतील तर प्रोडक्टची स्टॅबिलिटी मेंटेन राहते. एक्झाम्पल्स आर सायट्रेट्स, फॉस्फेट्स अँड ॲसिटेट्स ऑफ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम अँड मॅग्नेशियम एटसेट्रा. जे वेगवेगळ्या टाईपचे सॉल्ट्स जे आहेत ते यूज केले जातात. सोडियम सायट्रेट असेल, सोडियम फॉस्फेट असेल, पोटॅशियम सायट्रेट, पोटॅशियम फॉस्फेट एटसेट्रा आर यूज ॲज अ बफर्स. नेक्स्ट इज अ टोनिसिटी कॉन्ट्रीब्युटर. तर जसं आयडियल प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या पॅरेंटलच्या, त्याच्यामध्ये पॅरेंटल प्रोडक्ट मस्ट बी आयसोटोनिक विथ अ बॉडी फ्ल्यूड इन विच इट इज ॲडमिनिस्टर्ड. त्याच्यानुसार ते एजंट जे आहेत ते आयसोटोनिक असावे लागतात. पॅरेंटल प्रोडक्ट जे आहेत ते ब्लडमध्ये दिले जातात, त्यामुळे ब्लड प्लाझ्माबरोबर ते आयसोटोनिक असावे लागतात. मग ते आयसोटोनिसिटी मेंटेन करण्यासाठी काही सबस्टन्स ॲड करावे लागतात त्याच्यामध्ये, जसं की 0.9% सोडियम क्लोराईड असेल किंवा 5% डेक्स्ट्रोज असेल किंवा बोरॅक्स असेल, ते सबस्टन्स ॲड करून टोनिसिटी ॲडजस्ट केली जाते. द व्हेरियस मेथड्स आर यूज टू एस्टिमेट द अमाऊंट ऑफ ॲडजस्टिंग सबस्टन्स टू मेक द सोल्युशन आयसोटोनिक विथ प्लाझ्मा. एक्झाम्पल सोडियम क्लोराईड इक्विव्हॅलंट मेथड. आता सोडियम क्लोराईड किंवा डेक्स्ट्रोज हे सबस्टन्स जर आपण आयसोटोनिसिटी ॲडजस्ट करण्यासाठी ॲड करणार असू तर ते किती क्वांटिटीमध्ये ॲड करायचे हे फाईंड आउट करण्यासाठी काही मेथड्स आहेत, जसं की सोडियम क्लोराईड इक्विव्हॅलंट मेथड. ती मेथड यूज करून आपण क्वांटिटी फाईंड आउट करू शकतो. नेक्स्ट ॲडिटिव्ह इज अ स्टॅबिलायझर. स्टॅबिलायझर्स आर यूज्ड ऑर ॲडेड इन अ प्रोडक्ट टू मेंटेन द स्टॅबिलिटी ऑफ प्रोडक्ट. द पॅरेंटल्स आर मोर लायबल टू डिकम्पोजिशन थ्रू ऑक्सिडेशन अँड हायड्रोलिसिस. मोस्टली ऑक्सिडेशन आणि हायड्रोलिसिसमुळे पॅरेंटल प्रोडक्ट्स खराब होतात. मग ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून अँटी ऑक्सिडंट्स ॲड करायचे, किंवा ऑक्सिडेशन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ऑक्सिजन. म्हणजेच ऑक्सिजन नसलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजेच इनर्ट ॲटमॉस्फिअर ऑफ नायट्रोजनमध्ये प्रोडक्ट जर आपण पॅक केला तर ऑक्सिडेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो. देन द पीएच ऑफ प्रिपरेशन इज ॲडजस्टेड सच दॅट द डिकम्पोजिशन बाय हायड्रोलिसिस इज डज नॉट ऑकर्स. जर हायड्रोलिसिस प्रिव्हेंट करायचं असेल आपल्याला तर प्रोडक्टचा पीएच ॲडजस्टमेंट केली पाहिजे. आणि पी एच ॲडजस्टमेंट करण्यासाठी किंवा पी एच चेंज होऊ नये म्हणून आपण बफर्ससुद्धा यूज करू शकतो. त्याच्यानंतर ई डी टी ए, इथिलिन डायमायनो टेट्रायसिटिक ॲसिड जे आहे ते ॲड केलं जातं. त्यामुळे काय होतं, तो कॉम्प्लेक्सेशन एजंट आहे जो मेटल आयनसं कॉम्प्लेक्सेशन करतो आणि प्रोडक्ट स्टेबल ठेवतो. नेक्स्ट ॲडिटिव्ह इज अ सस्पेंडिंग अँड इमल्सिफाईंग एजंट अँड ऑल्सो वेटिंग एजंट. तर जर प्रोडक्ट सस्पेन्शनच्या फॉर्ममध्ये असेल तर त्याची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी सस्पेंडिंग एजंट ॲड केले जातात. जर इमल्शन असेल तर इमल्सिफाईंग एजंट ॲड केले जातात. आणि जर प्रोडक्ट वेट होत नसेल, म्हणजे टू इन्क्रीज द वेटेबिलिटी अँड इन्क्री मेंटेन द पार्टिकल साईज मेंटेन करून ठेवण्यासाठी आणि प्रोडक्ट वेट होण्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करण्यासाठी वेटिंग एजंट ॲड केले जातात. ऑल्सो इट प्रिव्हेंट्स द फ्लॉक्युलेशन अँड केकिंग ऑफ प्रोडक्ट. फ्लॉक्युलेशन किंवा केकिंग म्हणजे काय होतं, काही वेळा प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये जर सॉलिड पार्टिकल्स असतील तर ते सेटल डाऊन होतात आणि ते कितीही शेक केलं तरी रिडिस्पर्स्ड होत नाहीत, ते एकमेकांना घट्ट चिकटून बसतात. आणि त्याचं जो बेसला एक लेअर तयार होते त्याला केक म्हटलं जातं किंवा फ्लॉक्युलेशन म्हटलं जातं. मग ते होऊ नये म्हणून वेटिंग एजंट किंवा सस्पेंडिंग एजंट्स ॲड केले जातात. एक्झाम्पल्स आहेत वेटिंग एजंटचे, पॉलीसॉर्बेट 20 अँड ट्विन 80. देन सस्पेंडिंग एजंटचं एक्झाम्पल आहे मिथाईल सेल्युलोज किंवा कार्बोक्सी मिथाईल सेल्युलोज. त्याच्यानंतर जर इमल्शन फॉर्ममध्ये असेल प्रोडक्ट तर इमल्शनची स्टॅबिलिटी, इमल्शनमध्ये दोन फेज असतात, एक ऑइल असते आणि एक ॲक्विअस फेज असते. मग त्या दोन फेज एकमेकांबरोबर मिसिबल राहाव्यात म्हणून काय केलं जातं,
इमल्सिफाइंग एजेंट्स ऐड केले जातात. एग्जांपल आहेत गम त्रागकांत एंड गम एकेशिया. सो दीज आर द एग्जांपल्स ऑफ एडिटिव्स यूज्ड इन अ फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंटल्स. सो पॅरेंटल इज मेनली कंपोज्ड ऑफ थ्री टाइप्स ऑफ कंपोनेंट्स. फर्स्ट इज अ ऍक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, सेकंड इज अ व्हेइकल अँड थर्ड इज अ ॲडिटिव्स. नेक्स्ट पार्ट इज कंटेनर्स अँड क्लोजर्स यूज्ड फॉर पॅकेजिंग ऑफ प्रोडक्ट ऑर पॅकेजिंग ऑफ पॅरेंटल्स. फर्स्ट टाइप ऑफ कंटेनर्स ऑर मटेरियल यूज्ड फॉर कंटेनर इज अ प्लॅस्टिक. प्लॅस्टिक कंटेनर्स मोस्टली एस व्ही पीजसाठी, सॉरी एल व्ही पीज आणि एस व्ही पीज दोघांसाठीही यूज केले जातात. तसंच ऑप्थॅल्मिक प्रोडक्टसुद्धा प्लॅस्टिक कंटेनरमध्ये पॅक केले जातात. थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स इज वाईडली यूज्ड ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. आता प्लास्टिक यूज करण्यामागे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर लेस वेट अँड नो रिस्क ऑफ ब्रेकेज. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्लास्टिक आर परमिएटिंग व्हेपर्स अँड नॉन क्लॅरिटी. काही वेळा मॉइश्चर परमिट करू शकतं, व्हेपर्स परमिट करू शकतं प्लास्टिक, आणि त्याच्यातून क्लिअरली दिसत नाही, ट्रान्सपरन्सी कमी असते ॲज कम्पेअर टू ग्लास. त्यामुळे प्लास्टिक कंटेनर्सचे हे डिसॲडव्हान्टेज आहेत. सेकंड टाईप ऑफ मटेरियल इज अ ग्लास. ग्लास इज मोस्टली यूज फॉर पॅरेंटल्स अँड विच इज कंपोज्ड ऑफ अ सिलिकॉन डायऑक्साईड. सिलिकॉन डायऑक्साईडपासून बनलेलं ग्लास यूज केलं जातं. तर चार टाईपचे ग्लास आहेत. त्याच्यामध्ये टाईप वन आहे हायली रेझिस्टंट बोरोसिलिकेट ग्लास, टाईप टू इज अ ट्रीटेड सोडा लाईम ग्लास, टाईप थ्री इज अ सोडा लाईम ग्लास अँड टाईप फोर इज अ नॉन पॅरेंटल ग्लास एन पी दॅट इज यूज्ड विच इज जनरल पर्पज सोडा लाईम ग्लास. फॉर पॅकेजिंग ऑफ पॅरेंटल टाईप वन अँड टाईप टू ग्लास आर यूज्ड बिकॉज टाईप थ्री अँड टाईप फोर आर नॉट सुटेबल ॲज दे रिलीजेस द अल्कली इन अ प्रोडक्ट. दे आर नॉट यूज्ड फॉर पॅकेजिंग ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ ग्लास इज अ ट्रान्सपरंट, लाईट रेझिस्टंट अँड अवेलेबल इन अ व्हेरियस साईज अँड शेप्स. ट्रान्सपरंट आहे ग्लास आणि जर ग्लासला अँबर्ड कलर दिला तर ते लाईट रेझिस्टंट म्हणूनसुद्धा यूज केलं जाऊ शकतं. अँड डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट डिसॲडव्हान्टेज इज अ ब्रेकेबल, रिलीज अल्कली इन अ प्रिपरेशन इफ इट इज नॉट ट्रीटेड. जर ग्लासची व्यवस्थित ट्रीटमेंट केलेली नसेल तर ग्लासमधून अल्कली रिलीज होते जी प्रोडक्टचा पी एच चेंज करते आणि त्यामुळे प्रोडक्ट आपण यूज करू शकत नाही. त्याची आयसोटोनिसिटी जी आहे ती मेंटेन राहत नाही. आणि हाय वेट, ग्लासचं वेट जे आहे ते जास्त आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढते त्याच्यामुळे. अँड थर्ड टाईप ऑफ मटेरियल यूज इज अ रबर. रबर इज यूज्ड फॉर मेनली प्रिपेरिंग द क्लोजर्स ऑफ मल्टिपल डोस कंटेनर अँड सिंगल डोस कंटेनर. रबरपासून क्लोजर्स तयार केले जातात. तर रबरपासून क्लोजर का तयार केले जातात, तर इट हॅज अ प्रॉपर्टी ऑफ सेल्फ सीलिंग ऑर रीसीलिंग. ज्यावेळी आपण पॅरेंटल प्रोडक्ट जर मल्टीडोस कंटेनर असेल तर त्याच्यामधून व्हायल किंवा व्हायलमधून ज्यावेळी आपण ड्रग घेत असतो त्यावेळी सिरिंज इन्सर्ट करतो, ड्रग घेतो, तर सिरिंज आत गेल्यामुळे काय झालेलं असतं, रबरमध्ये होल तयार झालेला असतो. आता त्याच्यातून मायक्रोब्स एंटर होऊ शकतात पण तो होल तसाच राहत नाही. काही वेळेनंतर, काही सेकंदानंतर तो होल आपोआप बंद होतो. म्हणजे रीसीलिंगची जी प्रॉपर्टी आहे रबरची ती इथे सेल्फ सीलिंग किंवा रीसीलिंग झाल्यामुळे तिथे मायक्रो ऑर्गॅनिझममुळे कंटॅमिनेशन होत नाही. म्हणून रबरपासून क्लोजर्स तयार केले जातात. सो आफ्टर रिमूव्हिंग द कंटेंट्स विथ अ नीडल इट अगेन सील प्रॉपरली. सो विथ दिस अवर सेकंड पार्ट ऑफ स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग चॅप्टर इज कम्प्लीटेड. द रिमेनिंग पार्ट विल बी कवर इन अ थर्ड व्हिडिओ.